युनियन DIA आघाडीच्या जाण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं अजूनही तळ्यात मळत आहे. युती होईल न होईल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील जाहीर सभेत केलं. महाराष्ट्रातील INDIA आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत असल्याचा दावा केला. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा वंचित आघाडीच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उभा आहे. युती व्हावी अशी इच्छा आहे, पण असं म्हणत आंबेडकरांनी वंचितांच्या इंडिया आघाडीचा सहभागाचा सस्पेन्स यावेळी कायमच ठेवला आहे. काय म्हणाले ते बघूया सविस्तर. या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील, दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल, पक्ष फोडण्याचं कामकाज तर चाललंय, नेत्यांना पळवण्याचं कामकाज चाललेलं आहे, पण शेवटी मतदाराने दाखवण्याची गरज आहे की खरा या देशाचा राजा हा मतदारच आहे आणि तोच ठरवेल की उद्या सत्तेवरती कोण बसणार आहे. मित्रो, आपल्याला असताना उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही. वावी अशी आपली असणारी इच्छा आहे, पण आपल्या इच्छेचं काय करणार? का मोदी असणारा रिंग मास्टर बसलेला आहे. त्या रिंग मास्टरने तुला जेलमध्ये घालतला सांगितलं तर हा जाणारा जेलमध्ये म्हणतो मी तुझ्याच जेलमध्ये येतो ना, कशाला तू पोलिसांच्या जेलमध्ये घालवतोय? आणि अशा अनेक घटना होत्या. अशा अनेक घटना त्या ठिकाणी होत्या, पण काही झालं तर आपण आपलं गणित पक्क करून घ्यायचं. आपलं गणित काय?